आझादी का अमृत महोत्सव आझादी का सफर आकाशवाणी समाचार के साथ एक राष्ट्र का उदय भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक तने आजच्या भागात आपण ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव उत्तरंकर यांचं स्मरण करत आहोत त्यांचा जन्म पंधरा मार्च एकोणीसशे सतराला गुजरातमधल्या मेहसाणा इथं झाला होता एकोणीसशे मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता किशनराव उत्तरंकर यांचे पुत्र गोविंदराव हे मुख्याध्यापक होते पंचवीस डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसला त्यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान विसणानगर इथल्या रॅलीत भाग घेतला होता सहकारी स्वातंत्र्यसैनिक शांताबेन पटेल आणि त्यांचे वडील संकलचंद पटेल यांच्यावर गोळीबार करू नये म्हणून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले वीस दिवसानंतर पंधरा जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसला त्यांचं निधन झालं अशा या महान हुतात्म्याला शतशहा नमन

महात्मा गांधी यांचे स्वीय सचिव आणि त्यांचे चरित्रकार महादेव देसाई यांचे पुत्र नारायण देसाई यांचं पालनपोषण अहमदाबाद इथलं साबरमती आश्रम आणि वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमात झालं लहानपणापासूनच गांधीजींच्या आदर्शांचा त्यांच्यावर प्रभाव होता गांधीवादी तत्वांचं व्यावहारिक प्रशिक्षण त्यांनी त्यांच्या वडिलांकडून आणि आश्रमातल्या इतर रहिवाशांकडून घेतलं होतं प्राथमिक शिक्षणाबरोबरच चरखाकताई आणि खादी विणण्यातही त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं नारायण देसाई यांचा विवाह स्वातंत्र्य सैनिक नवकृष्ण चौधरी आणि मालती देवी चौधरी यांच्या कन्या उत्तरा चौधरी यांच्याशी झाला होता हे तरुण जोडपं गुजरात मधल्या सुरत पासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वेडची आदिवासी गावात शिक्षक म्हणून काम करण्यासाठी गेलं भूदान चळवळीत विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांच्यानंतर देसाई हे देशातले प्रभावी सर्वोदय नेते म्हणून उदयास आले त्यांनी संपूर्ण गुजरातचा पायी प्रवास केला सर्वोदय संकल्पनेला चालना देण्यासाठी देसाई यांनी वेडची गावात संपूर्ण क्रांती विद्यालय नावाची संस्था स्थापन केली आपल्या वडिलांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी महात्मा गांधीजींचं चार प्रकरणांमध्ये गुजरातीमध्ये चरित्र लिहिलं हे त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं जे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी तुरुंगात त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ते पूर्ण करू शकले नाहीत बापू मारी बाने ने मने संदेशो लखा तो नो सौरव एलाव कोई भी जात शोक करवानी छूट नहीं महादेव डाइड योगीज एंड पेट्रिएट्स डेथ एक योगी नारायण देसाईंनी गांधीवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी एका नवीन मार्गाचा अवलंब केला महात्मा गांधीजींच्या जीवनावर तत्वज्ञानावर आणि ध्येयावर आधारित कथांच्या माध्यमातून त्यांनी गांधीजींचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली गांधी कथा हा गुजराती आणि इंग्रजी भाषेतला आठवडाभर चालणारा कार्यक्रम होता जो भागवत कथा शैलीत संगीत आणि गाणी सादर करत होता त्यांनी देशविदेशात असे शंभरहून अधिक कार्यक्रम केले होते कथेच्या दरम्यान ते स्वतः स्वरचित आणि संगीतबद्ध गाणी म्हणत या कथनशैलीनं लोकांच्या मनातील गांधीजींबद्दलचे अनेक गैरसमज दूर झाले गांधीजींच्या जीवनातील अनेक अप्रकाशित आणि अज्ञात घटनाही त्यांनी जनतेसमोर आणल्या दोन हजार अकरामध्ये अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशननं गांधी कथेचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला नारायण देसाई हे नेहमीच अत्यंत साधेपणानं आणि समर्पणाचं जीवन जगले गांधीजींच्या ध्येयाचा अविभाज्य भाग असलेल्या सर्जनशील कार्यांमध्ये त्यांचं अधिक आयुष्य व्यतीत झालं पीस ब्रिगेड इंटरनॅशनलच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता आणि वॉर रेजिस्टर्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली होती शांतता आणि अहिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना युनेस्को पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचे वडील महादेव देसाई यांच्या चरित्रासाठी त्यांना गुजराती भाषेतल्या साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं अशा या महान राष्ट्रवादी आणि गांधीवादी देशभक्ताला विनम्र अभिवादन गाथा स्वातंत्र्य सेनानीची या कार्यक्रमात आज इतकंच स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात